गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फिजिक्सच्या पहिल्या टॉपिकला रोटेशनल डायनॅमिक्सला सुरुवात केली होती. यामध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पाहिली आणि त्या इंट्रोडक्शनमध्ये आपण सर्क्युलर मोशनचा मीनिंग पाहिला, मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. जर एखादा पार्टिकल सर्कलच्या सर्कमफरन्सवरून मूव होत असेल तर त्या पार्टिकलच्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. त्यानंतर इंट्रोडक्शनमध्येच आपण सर्क्युलर मोशनच्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या. त्यापैकी पहिली होती सर्क्युलर मोशन इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन, तर दुसरी होती सर्क्युलर मोशन इज ए पिरियॉडिक मोशन. आणि सर्वात शेवटी आपण फिजिकल क्वांटिटीज रिलेटेड टू सर्क्युलर मोशन या पाहिल्या. त्या एकूण 7 होत्या. त्यामध्ये पहिली होती रेडियस वेक्टर आर, दुसरी होती लिनियर डिस्प्लेसमेंट एस, तिसरी होती अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, चौथी लिनियर व्हेलॉसिटी व्ही, पाचवी अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, सहावी लिनियर ॲक्सलरेशन ए आणि शेवटची 7वी होती अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा. तर एवढ्या सर्व गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये रोटेशनल टॉपिकच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिल्या. आता आजच्या दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राईट हँड रूल, त्यानंतर रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, याशिवाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन, याशिवाय शेवटी पिरियड फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ह्या टर्म्स पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण राईट हँड रूल पाहणार आहोत, पण त्याही अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये ज्या 7 फिजिकल क्वांटिटीज आपण पाहिल्या त्यातली एक फिजिकल क्वांटिटी अँग्युलर व्हेलॉसिटी, याची परत एकदा आठवण करून देतो. स्क्रीनवरती तुम्हाला फिगर दिसते आणि या फिगरनुसार एक सर्क्युलर पाथ आहे. त्या सर्क्युलर पाथचं सेंटर ओ आहे आणि सर्क्युलर पाथवरून एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. ए ही तिची इनिशियल पोझिशन, बी ही तिची पोझिशन आफ्टर टाईम डी टी, अँड डी थिटा ही त्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी, सॉरी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. द फिगर शोज ए सर्क्युलर पाथ अलॉंग विच ए पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ओ इज द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ, ए इज द इनिशियल पोझिशन ऑफ पार्टिकल, बी is the position of particle after short time delta t and particle moves from A to B in short time dt and d theta is the angular displacement in short time dt. Then angular velocity omega is defined as omega is equal to d theta by dt. So A is the initial position, B is the position of particle after time dt, d theta is the change in angular displacement in short time dt. Asa sagala asel tar angular velocity omega is mathematically defined as omega is equal to
d theta by dt. That is rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity omega. So this is the definition of angular velocity omega, rate of change of angular displacement d theta with respect to time dt is called as angular velocity. ही डेफिनेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली आणि त्याचवेळी अँग्युलर व्हेलॉसिटीबद्दल आपण काही कमेंट्स केले होते. त्यापैकी एक कमेंट असं होतं की अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि व्हेक्टर क्वांटिटी असल्यामुळं तिला डिरेक्शन आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा याची डिरेक्शन मिळवण्यासाठी आपण राईट हँड रूल वापरतो असं कमेंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं. सो डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज डिटरमाइंड बाय राईट हँड रूल. हे कमेंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतं. डिरेक्शन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी इज डिटरमाइंड बाय राईट हँड रूल. आणि तो राईट हँड रूल आता आपल्याला पाहायचा. तर पुढच्या स्लाईडमध्ये जाऊ आपण. राईट हँड रूल, रूलचं नावच राईट हँड आहे, राईट हँड रूल आहे, आणि त्यामुळं फक्त राईट हँडचाच विचार करायचा. स्क्रीनवरती एक फिगर दिसतो आहे. फिगरमध्ये एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे आणि राईट हँडसुद्धा दाखवला आहे. आपला जो राईट हँड आहे तो असा धरायचा की बोटं वळलेली असली पाहिजेत आणि थंब हा आउटस्ट्रेचड पाहिजे. म्हणजे जसं फिगरमध्ये दाखवलं आहे तसा राईट हँड धरायचा, बोटं वळलेली आणि थंब आउटस्ट्रेचड. जर वळलेली बोटं आणि सेन्स ऑफ रिव्हॉल्यूशन सेम असेल, वळलेली बोटं अशी पाहिजेत की वळलेल्या बोटांचा सेन्स आणि पार्टिकलच्या रिव्हॉल्युशनचा सेन्स हा सेम पाहिजे, असा असेल तर थंबची डिरेक्शन ही अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा याची डिरेक्शन असते. परत एकदा बघा, राईट हँड रूलचं जे स्टेटमेंट आहे त्याचा आशय आपण मराठीत पाहतोय. तर आपला राईट हँड असा धरायचा की बोटं वळलेली असली पाहिजेत आणि थंब मात्र आउटस्ट्रेचड पाहिजे. जर वळलेली बोटं आणि पार्टिकलचा सेन्स ऑफ रिव्हॉल्यूशन सेम असेल तर आउटस्ट्रेचड जो थंब आहे त्याची डिरेक्शन ही अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाची डिरेक्शन असते. आणि राईट हँड रूलचं स्टेटमेंट एक्झॅक्टली असं आहे, होल्ड युअर राईट हँड इन सच वे दॅट फिंगर्स आर कर्ल्ड अँड थंब इज आउटस्ट्रेचड. इफ कर्ल फिंगर्स डिनोट्स द सेन्स ऑफ रिव्हॉल्यूशन देन outstretched thumb denotes the direction of angular velocity. Parat ekda baka, hold your right hand in such way that fingers are curled and thumb is outstretched. If curled fingers denotes the sense of revolution, then outstretched thumb denotes the direction of angular velocity. And the statement as a hold kai your right hand kasa fingers are curled, thumb is outstretched. If
कर्ल फिंगर डिनोट्स काय तर सेंस ऑफ रिवॉल्यूशन ऑफ पार्टिकल. देन आउटस्ट्रेच्ड थंब डिनोट्स डिरेक्शन ऑफ एंग्युलर वेलोसिटी. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, एंग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा किंवा डी थीटा याची डिरेक्शन आणि एंग्युलर वेलोसिटी ओमेगाची डिरेक्शन सेम असते. राईट हँड रूल वापरून जर तुम्ही एंग्युलर वेलोसिटी ओमेगाची डिरेक्शन मिळवली तर तीच डिरेक्शन एंग्युलर डिस्प्लेसमेंट डी थीटाची असते. तर दोन्हीसाठी एंग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर वेलोसिटी दोन्हींच्या डिरेक्शनसाठी राईट हँड रूलच वापरतात. तर होल्ड युअर राईट हँड इन सच वे दॅट फिंगर्स आर कर्ल्ड अँड थंब इज आउटस्ट्रेच्ड. इफ कर्ल्ड फिंगर्स डिनोट्स द सेन्स ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल देन आउटस्ट्रेच्ड थंब डिनोट्स द डिरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. आता जर का पार्टिकल फिगरमध्ये दाखवलं आहे त्या सेन्सऐवजी जर उलटा फिरत असेल, या सेन्सने फिरत असेल, तर आपल्याला उजवा हात धरताना उलटा धरावा लागेल. जसं आता फिगरमध्ये उजवा हात दाखवला आहे त्याच्या उलट धरावा लागेल. फिगरमध्ये काय दाखवलं आहे तर थंबवरती आहे, बोटं खाली आहेत. तर उलटा धरताना थंब खाली पाहिजे आणि बोटं वर पाहिजेत, बोटाशी वर पाहिजेत आणि थंब खाली पाहिजे. असा थंब असा राईट हँड तुम्हाला धरावं लागेल आणि त्यावेळी थंबची डिरेक्शन ही डाऊनवर्ड असेल आणि तीच अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाची डिरेक्शन असेल. जर पार्टिकल फिगरमध्ये पार्टिकलचा जो सेन्स ऑफ रिव्हॉल्यूशन दाखवला आहे त्याच्या उलट म्हणजे असा रिव्हॉल्व होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाची डिरेक्शन ही अशी डाऊनवर्ड असेल, ती अपवर्ड नसेल. राईट हँड रूल. आता आपण पुढे जाऊ. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी व्ही अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी व्ही अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा याचं डेरिवेशन आपल्याला नाही, पूर्वी होतं पण नवीन सिलेबसमध्ये रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी व्ही अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा याचं डेरिवेशन नाही, डायरेक्टली ते रिलेशन आहे. तर लिनियर व्हेलॉसिटी व्ही अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा यांच्यातलं रिलेशन हे आहे, व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. याचं वाचन करताना व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर असंच करायचं, व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर असं करायचं नाही. तर ओमेगा आणि आर यांचा जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी व्ही मिळते. याशिवाय क्रॉस प्रॉडक्टमध्ये तुम्हाला माहीत असेलच की क्रम महत्त्वाचा असतो, म्हणजे ए क्रॉस बी याचं उत्तर जर सी येत असेल तर बी क्रॉस ए याचं उत्तर सी येत नाही. त्यामुळे क्रॉस प्रॉडक्टमध्ये ऑर्डर महत्त्वाची, क्रम महत्त्वाचा. जर ए पहिल्यांदा असेल, बी नंतर असेल आणि जर क्रॉस प्रॉडक्ट सी येत असेल आणि जर तुम्ही ऑर्डर बदलली, बी पहिल्यांदा घेतला आणि ए नंतर घेतला तर क्रॉस प्रॉडक्ट सी येत नाही, तर तो मायनस सी येतो. आणि सी आणि मायनस सी हे दोन वेगळे व्हेक्टर असतात, हेही आपण अकरावीत असताना पाहिलं. तर इथंसुद्धा व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर
इथं ओमेगा आणि आर यांची ऑर्डर, यांचा क्रम हा महत्त्वाचा आहे. तर ओमेगा पहिल्यांदाच हवा, तर आर नंतरच हवा. एखाद्याने रिलेशन बिटवीन व्ही ओमेगा जर असं लिहिलं, फी इज इक्वल टू आर क्रॉस ओमेगा, तर ते चुकीचं आहे. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी व्ही अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा हे असंच पाहिजे. फी इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर, आर क्रॉस ओमेगा चालणार नाही, ते चुकीचं आहे. तर फी इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर याचं डेरिवेशन आपल्याला नाही, फक्त हे रिलेशन आपल्याला आहे. आणि हे रिलेशन आपण फिजिक्समध्ये अनेक वेळा वापरणार आहोत. तर फिजिक्समधलं एक महत्त्वाचं रिलेशन आहे. आता गेल्या व्हिडिओमध्ये आपण हेही पाहिलं, तर मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही, मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही, या व्हीला लिनियर स्पीड किंवा फक्त स्पीड असं म्हणतात. तसंच मॅग्निट्यूड ओमेगा ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, याला अँग्युलर स्पीड असं म्हणतात. अँग्युलर स्पीड. तर व्हीवरती ॲरो असेल तर त्याला लिनियर व्हेलॉसिटी म्हणायचं, आणि व्हीवरती ॲरो नसेल, नुसताच व्ही असेल, तर त्याला लिनियर स्पीड किंवा फक्त स्पीड म्हणायचं. तसंच ओमेगावरती ॲरो असेल तर त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणायचं, ओमेगावरती ॲरो नसेल तर त्याला अँग्युलर स्पीड म्हणायचं. रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी व्ही अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, याच्यानंतर आता आपण रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड अँड अँग्युलर स्पीड हे पाहणार आहोत. तर रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड व्ही अँड अँग्युलर स्पीड ओमेगा, आणि ते रिलेशन व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असं आहे. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हे सुद्धा फिजिक्समधलं प्रसिद्ध असं रिलेशन आहे. हे सुद्धा रिलेशन आपण अनेक वेळा फिजिक्समध्ये वापरणार आहोत, त्यामुळे दोन्ही रिलेशन फिजिक्ससाठी महत्त्वाचे आहेत. याचं डेरिवेशन आपल्याला नाही, परंतु आपण ते अनेक वेळा वापरतो. तर व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर इज द रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड व्ही अँड सॉरी व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर इज द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी व्ही अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा इज द रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड व्ही अँड अँग्युलर स्पीड ओमेगा. नेक्स्ट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, शॉर्टमध्ये त्याला UCM असं म्हणतात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याचा शॉर्ट फॉर्म UCM. तर मिनिंग आपण याचा पाहणार आहोत, आणि मिनिंग नंतर त्याच्याबद्दल काही कमेंट्स पाहणार आहोत. याचा मिनिंग पाहण्यापूर्वी मागच्या लेक्चरमध्ये आपण अगदी सुरुवातीला सर्क्युलर मोशनचा मिनिंग पाहिला होता. तो मिनिंग असा होता, मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. आणि आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा मिनिंग ऐका. मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन दोन्ही डेफिनेशनमध्ये थोडासाच फरक आहे. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन मी परत एकदा सांगतो. मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल
इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन ऐका. मोशन ऑफ द पार्टिकल अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या डेफिनेशनमध्ये विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड हे तीन शब्द एक्स्ट्रा आहेत की जे सर्क्युलर मोशनच्या डेफिनेशनमध्ये नाहीत. विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड हे शब्द असतील तर ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची डेफिनेशन असते. आणि कॉन्स्टंट लिनियर स्पीड हे शब्द नसतील तर ती फक्त सर्क्युलर मोशनची डेफिनेशन असते. तर डेफिनेशन असे, द मोशन ऑफ पार्टिकल अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ, सर्वात महत्त्वाचे शब्द, विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता कॉन्स्टंट लिनियर स्पीड, लिनियर स्पीडला नोटेशन हे फी आहे आणि अँग्युलर स्पीडला नोटेशन ओमेगा आहे. आणि जस्ट आपण फी आणि ओमेगा यांच्यातलं रिलेशन पाहिले आणि ते रिलेशन असं होतं, फी इज इक्वल टू आर ओमेगा. हे रिलेशन असं लिहिता येईल ओमेगासाठी, ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर स्पीड व्ही ही कॉन्स्टंट आहे आणि तुम्हाला माहीत आहे रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ आर हे नेहमीच कॉन्स्टंट असतं. आणि जर फी आणि आर जर कॉन्स्टंट असतील तर ओमेगासुद्धा कॉन्स्टंटच असेल. तर UCMच्या बाबतीत अँग्युलर स्पीड हे सुद्धा कॉन्स्टंट असतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर स्पीड कॉन्स्टंट असतंच, पण लिनियर स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळं अँग्युलर स्पीड ओमेगा हे सुद्धा कॉन्स्टंट असतं. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच UCM याची आणखी एक डेफिनेशन सांगता येईल, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीडऐवजी तुम्ही विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड म्हटलं तरी चालेल, दोन्ही डेफिनेशन्स बरोबर आहेत. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही डेफिनेशन तर बरोबर आहेच, परंतु मोशन ऑफ द पार्टिकल अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही सुद्धा डेफिनेशन बरोबरच आहे. दोन्हीपैकी कुठली डेफिनेशन चालू शकते. डेफिनेशननंतर आपण UCMबद्दल काही कमेंट्स पाहणार आहोत. त्यातलं पहिलं कमेंट डेफिनेशनमध्येच आहे की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या बाबतीत लिनियर स्पीड हे कॉन्स्टंट असतं, ते चेंज होत नाही, बदलत नाही. म्हणून UCMच्या बाबतीत पहिलं कमेंट असं आहे, इन UCM लिनियर स्पीड व्ही, लिनियर स्पीड व्ही दॅट इज मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही रिमेन्स कॉन्स्टंट. लिनियर स्पीडलाच आपण मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी असं म्हणतो. म्हणून पहिलं कमेंट असं आहे, इन UCM लिनियर स्पीड व्ही ऑर मॅग्निट्यूड व्ही
ऑफ लिनियर वेलोसिटी वी रिमेन्स कॉन्स्टंट असं पहिलं कमेंट. इन UCM लिनियर स्पीड वी म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ लिनियर वेलोसिटी वी रिमेन्स कॉन्स्टंट पहिलं कमेंट. मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलंय की सर्क्युलर मोशनच्या बाबतीत डिरेक्शन ऑफ लिनियर वेलोसिटी कंटिन्युअसली चेंज होते. आपण स्टोनचं एक्झाम्पल घेतलं होतं की एक स्टोन आणि एक स्ट्रिंग, स्ट्रिंगच्या एका टोकाला जर स्टोन बांधला आणि स्ट्रिंगचं फ्री एंड बोटांमध्ये पकडून जर फिरवलं तर दगडाची जी मोशन असते ती सर्क्युलर मोशन असते. आणि स्टोन या ठिकाणी असताना निसटला तर तो या मार्गाने जातो, टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ. आणि टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ हीच लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन असते. त्यामुळे ए पॉईंटला लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन ही अलॉंग द टँजेंट फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे असते. परंतु जर स्टोन बी या ठिकाणी असताना निसटला तर तो या मार्गाने जाईल. बी या पॉईंटला लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन ही टुवर्डस लेफ्ट असेल. सी या ठिकाणी असताना निसटला तर लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन ही डाऊनवर्ड असेल. तर डी या ठिकाणी असताना स्टोन निसटला तर लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन टुवर्डस राईट असेल. तात्पर्य इतकंच की सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटी व्हीची डिरेक्शन ही कंटिन्युअसली चेंज होते. आपण पहिलं कमेंट असं केलं मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते परंतु डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. मग ती सर्क्युलर मोशन कुठलीही असो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असली तरीसुद्धा डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. आणि दुसरं कमेंट तेच आहे की इन UCM मगाशी मी जस्ट सांगितलं की लिनियर स्पीड ही कॉन्स्टंट असेल तर अँग्युलर स्पीड ओमेगासुद्धा कॉन्स्टंट असतं. आणि तेच दुसरं कमेंट आहे की इन UCM अँग्युलर स्पीड ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट. आणि तिसरं कमेंट हे की इन UCM डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस कंटिन्युअसली, सर्क्युलर मोशन कोणतीही असो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नसो, डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस कंटिन्युअसली हे निश्चित. आणि याच तिसऱ्या कमेंटमध्ये आपण पुढं असंही म्हटलं आहे की जे गेल्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की ड्यू टू चेंज इन डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी पार्टिकल परफॉर्मिंग UCM हॅज ओनली वन ॲक्सलरेशन अँड दॅट ॲक्सलरेशन इज कॉल्ड एज रॅडियल ॲक्सलरेशन ऑर सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन. सो इन UCM मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही दॅट इज लिनियर स्पीड व्ही रिमेन्स कॉन्स्टंट बट डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस कंटिन्युअसली अँड ड्यू टू चेंज इन डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही पार्टिकल परफॉर्मिंग UCM हॅज ओनली वन ॲक्सलरेशन अँड दॅट ॲक्सलरेशन इज कॉल्ड ॲज रेडियल ॲक्सलरेशन ऑर सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन AR. पुढच्या स्लाईडमध्ये जाऊ आपण, आणखी काही कमेंट्स पाहू. द पार्टिकल परफॉर्मिंग UCM
हैज ओनली वन एक्सलरेशन, रेडियल एक्सलरेशन एर सेंट्रीपेटल एक्सलरेशन. रेडियल एक्सलरेशन और सेंट्रीपेटल एक्सलरेशन इज ए वेक्टर क्वांटिटी. इट हैज मैग्नीट्यूड एज वेल एज डायरेक्शन एंड मैग्नीट्यूड ऑफ रेडियल एक्सलरेशन इज गिवन बाय ए आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेयर विच इज इक्वल टू वी स्क्वेयर बाय आर. इट इज ऑल्सो इक्वल टू वी ओमेगा. सो दिस इज मैग्नीट्यूड ऑफ रेडियल एक्सलरेशन ए आर. आणि हे सुद्धा आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. परत एकदा सांगतो की ए आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू व्ही ओमेगा. याचं डेरिवेशन आपल्याला नाही, परंतु हे रिलेशन मात्र आपण अनेक वेळा वापरणार आहोत. हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं, परत एकदा हे लक्षात ठेवा. डिरेक्शन ऑफ रेडियल एक्सलरेशन इज गिवन बाय, आता हे एक महत्त्वाचं नीट लक्षात ठेवा. डिरेक्शन ऑफ रेडियल एक्सलरेशन याचं वर्णन तुम्हाला यानंतर अनेक वेळा ऐकावं लागेल. आणि ते वर्णन असं आहे की अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. डिरेक्शन ऑफ रेडियल एक्सलरेशन ए आर कशी असते, तर रेडियल एक्सलरेशन ए आर इज अलॉन्ग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आणि ते समजावं म्हणून मी एक फिगर काढतो. तर एक सर्क्युलर पाथ आहे आणि या सर्क्युलर पाथवरून एक पार्टिकल सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. ओ हा त्याचा सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ. ए या ठिकाणी असताना रेडियल एक्सलरेशन ए आर याची डिरेक्शन ही अलॉन्ग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड सेंटर अशी असते ए आर. बी या ठिकाणी असताना रेडियल एक्सलरेशन ए आरची डिरेक्शन ही अलॉन्ग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड सेंटर असते. सी या ठिकाणी असताना रेडियल एक्सलरेशनची डिरेक्शन अलॉन्ग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. तर हे रेडियल एक्सलरेशन ए आरच्या डिरेक्शनचं वर्णन आहे, अलॉन्ग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आणि हे वर्णन तुम्हाला अनेक वेळा ऐकावं लागेल. सो रेडियल एक्सलरेशन ए आर इज अलॉन्ग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आता रेडियल एक्सलरेशन अलॉन्ग द रेडियस असल्यामुळं त्याला रेडियल एक्सलरेशन हे एक नाव आहे. याशिवाय रेडियल एक्सलरेशन डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर असल्यामुळं त्याला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे सेंट्रीपेटल एक्सलरेशन. आणि पुढचं कमेंट असं आहे की सिन्स रेडियल एक्सलरेशन इज अलॉन्ग द रेडियस इट इज कॉल्ड ॲज रेडियल एक्सलरेशन. सिन्स रेडियल एक्सलरेशन इज अलॉन्ग द रेडियस आहे म्हणून त्याला एक नाव रेडियल एक्सलरेशन. असं एक कमेंट आहे. आणि दुसरं कमेंट, सिन्स रेडियल एक्सलरेशन इज टुवर्ड्स सेंटर म्हणून त्याला आणखी एक नाव आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रीपेटल एक्सलरेशन. सिन्स द रेडियल एक्सलरेशन इज अलॉन्ग द रेडियस इट इज कॉल्ड ॲज रेडियल एक्सलरेशन. अलॉन्ग द रेडियस हेन्स रेडियल. बट रेडियल एक्सलरेशन इज ऑल्सो टुवर्ड्स सेंटर हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेंट्रीपेटल एक्सलरेशन. टुवर्ड्स सेंटर
हेन्स सेंट्रीपेटल एक्सलरेशन। तर डिरेक्शन वरूनच, डिरेक्शनचं जे वर्णन आहे, अलॉंग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड अ सेंटर, याच्यावरूनच दोन नावं पडलीत, रेडियल एक्सलरेशन अँड सेंट्रीपेटल एक्सलरेशन। तर रेडियल एक्सलरेशनची मॅग्निट्यूड आपण पाहिली, रेडियल एक्सलरेशनची डिरेक्शन आपण पाहिली, अलॉंग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड अ सेंटर। मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन सहित रेडियल एक्सलरेशन ए आर फॅक्टर फॉर्ममध्ये असं लिहितात, ए आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर। जर आपण रेडियल एक्सलरेशन फॅक्टर फॉर्ममध्ये लिहिलं, ए आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर जर व्हेक्टर फॉर्ममध्ये लिहिलं, तर याच्यामध्ये रेडियल एक्सलरेशनच्या दोन्ही गोष्टी आहेत, मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहेत। मॅग्निट्यूड कशी आहे, तर ए आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर या रिलेशनमध्ये जर तुम्ही ॲरोज काढून टाकले, ॲरोज शिवाय निगेटिव्ह साईन नाही लिहिलं, तर हे रिलेशन असं होईल, ए आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर, म्हणजेच आर ओमेगा स्क्वेअर। फक्त आपण ॲरोज लिहायचे नाहीत, शिवाय निगेटिव्ह साईन पण लिहायचं नाही, तुम्हाला मॅग्निट्यूड मिळेल। ए आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर, म्हणजेच आर ओमेगा स्क्वेअर। आणि जर तुम्ही मायनस साईन लिहिलं, तर त्या मायनस साईनमुळं रेडियल एक्सलरेशनची डिरेक्शन पण कळते। इथं मायनस साईनचा अर्थ असा आहे की ए आर अँड आर, ए आर अँड आर आर अपोजिटली डायरेक्टेड, निगेटिव्ह चिन्हाचा अर्थ, निगेटिव्ह चिन्हाचा अर्थ ए आर अँड आर अपोजिटली डायरेक्टेड। आर कसा असतो, रेडियस वेक्टर आर कसा असतो, अवे फ्रॉम सेंटर। तर ए आर कसा असतो, रेडियल एक्सलरेशन ए आर टुवर्ड सेंटर, अवे फ्रॉम सेंटर टुवर्ड सेंटर ह्या डिरेक्शन्स एकमेकांना अपोजिट आहेत। आरची डिरेक्शन अवे फ्रॉम सेंटर, ए आरची डिरेक्शन टुवर्ड सेंटर, ए आर आणि आर अपोजिटली डायरेक्टेड आहेत, ए आर आणि आर अपोजिटली डायरेक्टेड आहेत हे दाखवण्यासाठी केवळ निगेटिव्ह साईन वापरले, म्हणून आपल्याला निगेटिव्ह साईनवरून ए आरची डिरेक्शन कळते। ड्यू टू निगेटिव्ह साईन ए आर इज अपोजिट टू आर, ॲज आर इज अवे फ्रॉम सेंटर, ए आर इज टुवर्ड सेंटर। तर ए आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर असं लिहिल्यानंतर आपल्याला रेडियल एक्सलरेशन ए आर ची मॅग्निट्यूड पण कळते आर ओमेगा स्क्वेअर, आणि डिरेक्शन पण कळते टुवर्ड सेंटर। सो इन व्हेक्टर फॉर्म रेडियल एक्सलरेशन ए आर इज गिव्हन बाय ए आर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर। तर इथं आपण पहिला प्रकार पाहिला सर्क्युलर मोशनचा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मीनिंग पाहिला, काही कमेंट्स पाहिले। आता याच्यानंतर आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं कमेंट्स पाहणार आहोत पुढच्या स्लाईडमध्ये। सो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, शॉर्टमध्ये त्याला नॉन UCM असं म्हणायचं। UCMची डेफिनेशन आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिली, मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन।
नॉन यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लिनियर स्पीड ही कॉन्स्टंट राहत नाही, ते चेंज होत राहतं. जर लिनियर स्पीड ही चेंज होत असेल तर सर्क्युलर मोशनला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. लिनियर स्पीड ही जर चेंज होत असेल तर सर्क्युलर मोशनला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणायचं. म्हणून नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या बाबतीत पहिलंच कमेंट ते आहे की इन नॉन यूसीएम लिनियर स्पीड व्ही दॅट इज मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस. पहिलंच कमेंट आहे इन नॉन यूसीएम लिनियर स्पीड व्ही चेंजेस. म्हणजेच इन नॉन यूसीएम मॅग्निट्यूड व्ही ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस. आता चेंजेसमध्ये परत दोन अर्थ आहेत. लिनियर व्हेलॉसिटी सॉरी लिनियर स्पीड व्ही इन्क्रीज झालं तरी चेंज झाला असंच आपण म्हणतो. लिनियर स्पीड व्ही डिक्रीज झालं तरी लिनियर स्पीड व्ही चेंज झालं असंच म्हणतो. तेव्हा लिनियर स्पीड व्ही इन्क्रीज झालं डिक्रीज झालं दोन्हीपैकी काहीही झालं तरी लिनियर स्पीड व्ही चेंज झालं असं म्हणायचं. म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर स्पीड व्ही चेंज होतं म्हणजेच ते इन्क्रीज होतं किंवा डिक्रीज होतं. पहिलं कमेंट हे आहे की इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन लिनियर स्पीड व्ही चेंजेस दॅट इज आयदर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. सो दिस इज फर्स्ट कमेंट. इन नॉन यूसीएम लिनियर स्पीड व्ही चेंजेस दॅट इज इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. लिनियर स्पीड व्हीलाच मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही असं म्हणतात. म्हणून पहिलं कमेंट असंही करता येईल इन नॉन यूसीएम मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस दॅट इज इट इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. दुसरं कमेंट अनेक वेळा सांगितले सर्क्युलर मोशन कुठलीही असो डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस कंटिन्युअसली. मागच्या स्लाइडमध्ये मी पण सांगितलं की डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. नॉन यूसीएममध्ये सुद्धा डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. यूसीएममध्ये नीट आहे का यूसीएममध्ये लिनियर स्पीड व्ही कॉन्स्टंट परंतु डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंजेस. नॉन यूसीएममध्ये नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये दोन्ही चेंज होते. मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही चेंज होते ॲज वेल ॲज डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्हीसुद्धा चेंज होते. वन मिनिट. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटीची दोन्ही गोष्टी चेंज होत आहेत मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. डिरेक्शन चेंज होते म्हणून डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी ही चेंज होते म्हणून पार्टिकलला एक ॲक्सलरेशन असतं आणि त्याला आपण रेडियल ॲक्सलरेशन किंवा सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन असं म्हणतो की जे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं. ड्यू टू चेंज इन डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी व्ही पार्टिकल परफॉर्मिंग नॉन यूसीएम हॅज वन ॲक्सलरेशन रेडियल ऑर सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन ए आर. अँड ड्यू टू चेंज इन लिनियर स्पीड
that is due to change in magnitude of linear velocity, particle performing non-uniform circular motion has one more acceleration, and that acceleration is called as tangential acceleration. So this is next comment. Due to change in linear speed, particle performing non-UCM has one more acceleration, and that acceleration is called as tangential acceleration AT. परत एकदा लक्षात घ्या, UCM मध्ये नॉन UCM मध्ये नव्हे, UCM मध्ये पार्टिकलला एकच ॲसलरेशन असतं असं आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलं. आणि ते एकच ॲसलरेशन कोणतं असतं? तर रेडियल ॲसलरेशन ऑर सेंट्रीपेटल ॲसलरेशन AR. कारण UCM मध्ये फक्त डिरेक्शन ऑफ लिनियर व्हेलॉसिटीच चेंज होते, मॅग्निट्यूड ऑफ लिनियर व्हेलॉसिटी चेंज होत नाही. परंतु नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड पण चेंज होते आणि लिनियर व्हेलॉसिटीची डिरेक्शन पण चेंज होते. लिनियर व्हेलॉसिटीची डिरेक्शन चेंज झाल्यामुळं एक ॲसलरेशन असतं, त्याला आपण रेडियल ॲसलरेशन किंवा सेंट्रीपेटल ॲसलरेशन असं म्हणतो. मॅग्निट्यूडही चेंज होत असल्यामुळं त्याला वन मोर ॲसलरेशन असतं, टँजेन्शियल ॲसलरेशन. सो इन ऑल, जर पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला एकऐवजी दोन दोन ॲसलरेशन असतात. सो पार्टिकल परफॉर्मिंग नॉन UCM हॅज टू ॲसलरेशन्स, रेडियल ॲसलरेशन AR ॲज वेल ॲज टँजेन्शियल ॲसलरेशन AT. आता रेडियल ॲसलरेशनबद्दल आपण मागच्या स्लाईडमध्येच पाहिलं, तरी पण परत एकदा बघू की मॅग्निट्यूड ऑफ रेडियल ॲसलरेशन AR इज गिव्हन बाय AR इज इक्वल टू R ओमेगा स्क्वेअर फी स्क्वेअर बाय R ऑर फी ओमेगा. दिस इज मॅग्निट्यूड ऑफ रेडियल ॲसलरेशन AR. याशिवाय आपण रेडियल ॲसलरेशनची डिरेक्शनही मागच्या स्लाईडमध्ये पाहिले, परत एकदा बघू. डिरेक्शन ऑफ AR, रेडियल ॲसलरेशन AR इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर. आता पार्टिकल परफॉर्मिंग नॉन UCM ह्याला आणखी एक ॲसलरेशन असतं, टँजेन्शियल ॲसलरेशन. त्याच्या मॅग्निट्यूड आणि डिरेक्शनबद्दल आपण कमेंट बघू. मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल ॲसलरेशन AT इज गिव्हन बाय AT इज इक्वल टू R अल्फा, फेअर R इज द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ अँड अल्फा इज अँग्युलर ॲसलरेशन. तर डिरेक्शन ऑफ टँजेन्शियल ॲसलरेशन AT इज अलॉंग द टँजंट टू सर्क्युलर पाथ. अलॉंग द टँजंट आहे म्हणूनच त्याला टँजेन्शियल ॲसलरेशन असं नाव आहे. सो पार्टिकल परफॉर्मिंग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हॅज टू ॲसलरेशन्स, रेडियल ॲसलरेशन, टँजेन्शियल ॲसलरेशन. मॅग्निट्यूड ऑफ रेडियल ॲसलरेशन इज R ओमेगा स्क्वेअर ऑर फी स्क्वेअर बाय R ऑर फी ओमेगा. डिरेक्शन ऑफ रेडियल ॲसलरेशन इज अलॉंग द रेडियस डायरेक्टेड टुवर्ड अस सेंटर. मॅग्निट्यूड ऑफ टँजेन्शियल ॲसलरेशन इज R अल्फा. डिरेक्शन ऑफ टँजेन्शियल ॲसलरेशन इज अलॉंग द टँजंट टू सर्क्युलर पाथ. इन नॉन UCM अँग्युलर स्पीड ओमेगा ऑल्सो चेंजेस बिकॉज ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय R. R इज कॉन्स्टंट, बट इन नॉन UCM लिनियर स्पीड व्ही इज नॉट कॉन्स्टंट अँड देअरफोर अँग्युलर स्पीड ओमेगा इज ऑल्सो चेंजेस. अँग्युलर स्पीड ओमेगा डज नॉट रिमेन
कॉन्स्टंट एंड एंग्युलर स्पीड ओमेगा चेंज होते हैं म्हणून लास्ट कमेंट पार्टिकल परफॉर्मिंग नॉन यूसीएम हैज एंग्युलर एक्सेलरेशन अल्फा विच इज डिफाइंड एज अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी. सो दिस इज अबाउट नॉन यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नेक्स्ट काइनेमेटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन. याच्या अगोदर नवी नवीला असताना तुम्ही काइनेमेटिकल इक्वेशन्स इन लिनियर मोशन पाहिलेत. आपल्याला या आर्टिकलमध्ये काइनेमेटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन पाहिजे. नवी दहावीला असताना लिनियर मोशनच्या ज्या कायनेमेटिकल इक्वेशन्स तुम्ही पाहिलेत ते आपण परत एकदा पाहणार आहोत. त्यापैकी पहिलं आहे ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज फर्स्ट कायनेमेटिकल इक्वेशन इन लिनियर मोशन की जे तुम्ही यापूर्वी पाहिलं आहे. सेकंड कायनेमेटिकल इक्वेशन इन लिनियर मोशन इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. अँड थर्ड कायनेमेटिकल इक्वेशन इज फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. ही तिन्ही कायनेमेटिकल इक्वेशन्स तुम्ही यापूर्वी पाहिलेले आहेत. आणि या तीन कायनेमेटिकल इक्वेशन्समध्ये ज्या टर्म्स आहेत त्यांची परत एकदा ओळख करून घेऊ. यू इज द इनिशियल लिनियर स्पीड. यू इज द इनिशियल लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल. फी इज द फायनल लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल आफ्टर टाइम टी. एस इज द लिनियर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन टाइम टी. अँड लास्ट ए इज द लिनियर एक्सेलरेशन. तर या तीन इक्वेशनमध्ये एकूण पाच फिजिकल क्वांटिटी आहेत. यू इनिशियल लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल, दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे फी फायनल लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल आफ्टर टाइम टी, तिसरी फिजिकल क्वांटिटी आहे लिनियर डिस्प्लेसमेंट एस, आणि चौथी आहे लिनियर एक्सेलरेशन ए, आणि पाचवी अर्थातच टाइम टी. तर या तीन फिजिकल क्वांटिटीजमध्ये एकूण पाच क्वांटिटीज आहेत. आपल्या आर्टिकलचं नाव आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन. आणि लिनियर मोशनशी संबंधित तीन कायनेमॅटिकल इक्वेशन्स तुम्ही यापूर्वी पाहिलेले आहेत. आता मी काय सांगतो ते ऐका. इनिशियल लिनियर स्पीड यू इन लिनियर मोशन इज ॲनालॉगस टू इनिशियल अँग्युलर स्पीड ओमेगा नॉट इन सर्क्युलर मोशन. याचा अर्थ लिनियर मोशनमध्ये यूचा जो रोल आहे, इनिशियल लिनियर स्पीड यूचा जो रोल आहे तसाच रोल, तशीच भूमिका इनिशियल अँग्युलर स्पीड ओमेगा नॉटची सर्क्युलर मोशनमध्ये असते. यूची लिनियर मोशनमध्ये ओमेगा नॉटची सर्क्युलर मोशनमध्ये भूमिका सेम असते, रोल सेम असतो, म्हणून यू इज ॲनॉलॉगस टू ओमेगा नॉट असं म्हणतात. जर रोल सेम असेल तर ते एकमेकाला ॲनॉलॉगस आहेत असं म्हणायचं. सो इनिशियल लिनियर स्पीड यू इन लिनियर मोशन इज ॲनॉलॉगस टू इनिशियल अँग्युलर स्पीड ओमेगा नॉट इन सर्क्युलर मोशन. सिमिलरली फायनल स्पीड व्ही, फायनल लिनियर स्पीड व्ही इन लिनियर मोशन इज ॲनॉलॉगस टू
फाइनल एंगुलर स्पीड ओमेगा इन सर्क्युलर मोशन. थोडक्यात फी इज ॲनालॉगस टू ओमेगा. सिमिलरली लिनियर डिस्प्लेसमेंट एस इन लिनियर मोशन इज ॲनालॉगस टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इन सर्क्युलर मोशन. अँड लास्ट लिनियर ॲक्सलरेशन ए इन लिनियर मोशन इज ॲनालॉगस टू अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इन सर्क्युलर मोशन. परत एकदा लक्षात घ्या मी काय म्हणतो आहे ते. यू फी एस आणि ए, यू फी एस आणि ए यांचा रोल लिनियर मोशनमध्ये जो असतो तसाच रोल ओमेगा नॉट ओमेगा थीटा अल्फा यांचा सर्क्युलर मोशनमध्ये असतो. म्हणजेच यू फी एस आणि ए हे क्रमानं ओमेगा नॉट ओमेगा थीटा आणि अल्फा यांना ॲनालॉगस आहेत, एकमेकाला त्या ॲनालॉगस आहेत असं म्हणायचं. हेच आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत की इनिशियल लिनियर स्पीड यू इन लिनियर मोशन इज ॲनालॉगस टू इनिशियल अँग्युलर स्पीड ओमेगा नॉट इन सर्क्युलर मोशन. सिमिलरली फाइनल लिनियर स्पीड व्ही इज ॲनालॉगस टू फाइनल अँग्युलर स्पीड ओमेगा इन सर्क्युलर मोशन. लिनियर डिस्प्लेसमेंट एस इन लिनियर मोशन इज ॲनालॉगस टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा इन सर्क्युलर मोशन. अँड लिनियर ॲक्सलरेशन ए इज ॲनालॉगस टू अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इन सर्क्युलर मोशन. तर यू व्ही एस आणि ए यांचा रोल, यांची भूमिका तसंच ओमेगा नॉट ओमेगा थीटा आणि अल्फा यांची भूमिकासुद्धा सेम असते, म्हणून ते एकमेकाला ॲनालॉगस आहेत म्हणा असं म्हणायचं. शॉर्टमध्ये असं म्हणता येईल, यू इज ॲनालॉगस टू ओमेगा नॉट, फी इज ॲनालॉगस टू ओमेगा, एस इज ॲनालॉगस टू थीटा, ए इज ॲनालॉगस टू अल्फा. आणि हीच ॲनालॉजी वापरून कायनामॅटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन आपण लिहू शकतो. मग लिनियर मोशनचं पहिलं इक्वेशन आहे फी इज इक्वल टू यू प्लस ए टी. आणि जस्ट आपण पाहिलं ओमेगा इज ॲनालॉगस टू व्ही, ओमेगा इज ॲनालॉगस टू व्ही, त्यामुळे व्हीच्या ऐवजी आपण ओमेगा असं लिहिलं. इज इक्वल टू ओमेगा नॉट इज ॲनालॉगस टू यू, म्हणून यूबद्दल आपण ओमेगा नॉट लिहिलं, प्लस अल्फा इज ॲनालॉगस टू ए, म्हणून एऐवजी आपण अल्फा लिहिलं आणि टी आहे तसंच. सो फी इज इक्वल टू यू प्लस ए टी इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इन लिनियर मोशन बाय ॲनॉलॉजी. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी इज द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन इन सर्क्युलर मोशन. सो इन ॲनॉलॉजी विथ लिनियर मोशन थ्री कायनेमॅटिकल इक्वेशन्स इन सर्क्युलर मोशन आर गिव्हन बाय फर्स्ट वन इज ओमेगा इज इक्वल टू ओमेगा नॉट प्लस अल्फा टी. नाव सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन इन लिनियर मोशन इज गिव्हन बाय एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. नाव थीटा
is analogous to s. Therefore, instead of s, we should write theta is equal to omega naught t. Since omega naught is analogous to u, plus half alpha, since alpha is analogous to a, t square. So theta is equal to omega naught t plus half alpha t square is the second kinematical equation in circular motion. And last one is phi square is equal to u square plus 2as. By analogy, we can write omega square is equal to omega naught square plus 2 alpha theta. This is third kinematical equation in circular motion. So omega square is equal to omega naught square plus 2 alpha theta. So three kinematical equations in circular motion are omega is equal to omega naught plus alpha t, theta is equal to omega naught t plus half alpha t square, and last, omega square is equal to omega naught square plus 2 alpha theta. Ithapan thambuya. Dhanyavad.